घरकुल योजनेच्या अनुदानातील केंद्राकडून मिळणारा 60% निधी 14 महिने लोटूनही मिळाला नाहीये. याच विरोधात प्रहार संघटनेनं काल पूर्व विदर्भात काही ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. घरकुल योजनेअंतर्गत गरीब लोकांना हक्काचं घर बांधता यावं यासाठी राज्य शासन 40% आणि केंद्र शासन 60% अनुदान देतं. मात्र यात लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी आधी स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो, मग टप्प्याटप्प्यानं सरकारकडून अनुदान मिळतं. लाभार्थ्यांनी स्वतःचे दागदागिने गहाण ठेवून कर्ज काढून घराचं बांधकाम सुरू केलंय. राज्य शासनाच्या वाट्याचं 40% अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालंही, मात्र केंद्र शासनाच्या वाट्याचा निधी 14 महिने लोटूनही मिळाला नाहीये. त्यामुळे लाभार्थ्यांवर कर्ज वाढत चाललेलं आहे. म्हणून हे अनुदान त्वरित मिळावं या मागणीसाठी केंद्र शासनाचे प्रतिनिधी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांच्या घरासमोर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. मेंढे यांनी अनुदान मिळवून द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटची 40% हे निधी प्राप्त झाली. त्याच्यानंतर 60% हे केंद्र शासनाची आहे. केंद्र शासनाची 14 महिने होऊन घर बांधूनही 14 महिन्याची कालावधी होऊनही त्यांना अजूनपर्यंत पैसा मिळालेला नाही. म्हणजे केंद्राची जे निधी आहे 60% ते तात्काळ त्यांनी मागणी करून त्या लाभार्थ्यांना मिळवून देण्यात यावा. तर गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात आमदार सैसराव कोरेटी यांच्या नेतृत्वात नगरपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. गरीब लोक ज्यांना घरकुलं मंजूर झाले होते त्या लोकांना जे केंद्र सरकारची स्कीम होती 1,25,000 या 50,000 केंद्र सरकारकडून आणि 1,00,000 रुपये महाराष्ट्र सरकारकडून, महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता आला पण केंद्र सरकारच्या मागील 5 वर्षापासून एकही हप्ता काही आलेला नाही आणि त्यामुळे संपूर्ण जनतेच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या विरोधामध्ये रोष आहे. आणि दुसरी गोष्ट, इथं जे गावठाणाची जागा आहे त्या गावठाणाची जागेची आतापर्यंत मोजणी झाली नाही, लोकांना पट्टे दिलेले नाही, त्यासाठी म्हणून हा मोर्चा होता.